सबस्क्राइब करा मराठी किचन चॅनलला आणि बेल बटनावर क्लिक करा नवीन आधी नमस्कार स्वागत मराठी आज मी ज्वारीच्या कोंड्यापासून पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे ज्वारीच्या पापडांसाठी ज्वारी तीन दिवस भिजवली होती चौथ्या दिवशी ती सुकवून मिक्सरवर बारीक करून घेतली होती यानंतर पीठ चाळून घेतले होते या पीठापासून ज्वारीच्या भातोड्या केल्या होत्या त्या कशा करायच्या याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ती पाहू शकता पीठ चाळून निघालेला हा कोंडा बाजूला ठेवून कधीही यापासून पापड बनवू शकता चाळणीत राहिलेला ज्वारीचा सगळा कोंडा या पातेल्यात काढला आहे या दोन चमचे पापडासाठी बनवलेले ज्वारीचे पीठ घालावे भरपूर पाणी घालून पीठ भिजवावे झाकून ठेवून द्यावे दुसऱ्या दिवशी सकाळी यातील शक्य तितके पाणी काढून टाकावे ज्वारीचा कोंडा छान भिजला आहे आता पापड शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवत आहे पाण्याचे ठराविक प्रमाण असे काही नाही त्यामुळे अंदाजे कोंड्याचे तिप्पट पाणी उकळायला ठेवले आहे पापड शिजवायला जाड पातेले वापरावे नाहीतर पातेल्याखाली तवा ठेवावा वर झाकण घालून पाणी उकळायला ठेवले आहे पाण्याला आधण आले आहे यात चवीप्रमाणे मीठ घालावे आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे दोन टेबल स्पून जिरे आणि तीन टेबल स्पून तीळ घातले आहेत एक पोह्याचा चमचा पापडखार घातले आहे म्हणजे पापड तळताना छान फुलतील ज्वारीच्या कोंड्याला चव अशी नसते त्यामुळे भरपूर तीळ आणि जिरे घातले आहेत भिजवलेला कोंडा यात घालावा गाठी होऊ नयेत म्हणून गॅस मोठा ठेवून सतत हलवावे मिश्रणाला आता उकळी आली आहे गॅस बारीक करावा झाकण ठेवून पीठ शिजू द्यावे पाच तळापासून हलवावे जर पाणी कमी वाटले तर गरम पाणी यात घालू शकता जवळजवळ पंधरा एक मिनिटे तरी पीठ शिजायला लागतात हे पीठ पळीने घालता येईल इतपत पातळ असावे आता पीठ थोडेसे घट्ट होऊन त्याला एक प्रकारची चकाकी आलेली दिसत आहे तसेच पिठाला वर साय येत आहे म्हणजेच पीठ शिजले आहे म्हणून समजावे हे पीठ पळीने पापड घालता येतील इतपत पातळ आहे पीठ जर कच्चे राहिले तर पापड तुटू शकतात त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घ्यावे पापड घालण्याकरता कॉटनची जाड ओढणी पाण्यात भिजवून हलकी पिळून घेतली आहे एखादी फिक्या रंगाची कॉटनची जुनी साडी देखील याकरता वापरू शकता खाली एखादे स्वच्छ बेडशीट किंवा जाड प्लास्टिक अंथरून त्यावर भिजवलेली ओढणी अंथरली आहे ओढणीला सुरकुत्या पडू देऊ नयेत पीठ गरम असतानाच हे पापड घालायचे आहेत पळीने पीठ ओढणीवर ओतून हलके फिरवावे हे पापड थोडेसे जाडच असतात सकाळी लवकरच हे पापड घालून घ्यावेत म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही नाहीतर घरात ज्या भागात बऱ्यापैकी ऊन येते तिथे हे पापड प्रथम घालून घ्यावेत व नंतर पापड अर्धवट सुकल्यानंतर गच्चीत नेऊन वाळवावेत कडक ऊन असेल तर एका दिवसात पापड वाळतात पापड वाळल्यानंतर ते ओढणीपासून काढण्यासाठी ओढणीच्या दुसऱ्या बाजूवर पाणी मारून ती ओली करावी पाच मिनिटे तसेच राहू द्यावे आता ही भिजलेली ओढणी सावकाश ओढावी व पापड काढून घ्यावेत प्लॅस्टिकवर उन्हात पापड घालून वाळवणे शरीराला अपायकारक असल्याने ही ओढणीची पद्धत जरी वेळखाऊ वाटली तरी या पद्धतीने प्लास्टिक न वापरता छान न तुटता पापड निघतात हे ओले झालेले पापड पुन्हा एकदा कडक उन्हात दोन दिवस वाळवून घ्यावेत पापड छान कडकडीत वाळले आहेत आता पापड तळून बघूयात पापडखारमुळे पापड जाड असला तरी छान खुसखुशीत होतो तीळ जिरे आणि लाल तिकटामुळे पापड छान मसालेदार लागतात हे पापड भाजून देखील खातात पूर्वीच्या काळी चुलीवर हे पापड खूप छान भाजले जायचे गॅसवर भाजताना थोडे काळजीपूर्वक मंद आचेवर जाळीचा वापर करून पापड भाजावेत शेंगादाण्यांसोबत हे पापड खूप छान लागतात त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद